आणि बुलेटिन मध्ये घेणार आहोत राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मधून। लसीकरण मोहीम सक्तीने राबवणार असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय। लसीकरण वाढवण्यावर सरकारचा भर असणार आहे, तीनही वयोगटातील लोकांना लस कशी मिळेल यासाठी थोडी सक्तीही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतला। यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते। जिल्ह्यात 291 केंद्रांवर कोविशील्ड तर 54 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस देण्यात येतोय। लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता देवस्थान ठिकाणीही कडक निर्बंध लावले जात आहेत। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आणि दक्खनचा राजा ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून तासाला केवळ 400 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणारे पासही 400 असणार आहेत। यापूर्वी तासाला 1000 भाविकांना पास दिला जात होता, मात्र आता 400 भाविकांना पास दिला जाणार आहे। ही अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे। नवी मुंबईत बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येतोय। पनवेलचे मनपा आयुक्त गणेश देशमुखांनी खारघरमधील टाटा रुग्णालयात पाहणी दौरा करत आढावा घेतलाय। पनवेलमध्ये बूस्टर डोस देण्यासाठी 6 सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे। पात्र नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचं आवाहन पनवेल मनपा आयुक्तांनी केलंय। महाबळेश्वर मध्ये सर्व पर्यटन स्थळ बंद राहणार असून हॉटेल सुरू राहणार आहेत, मात्र महाबळेश्वरच्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी दोन्ही डोस घेणं अनिवार्य करण्यात आलंय। पर्यटन स्थळ खुली करा अशी मागणी तेथील व्यापाऱ्यांनी केली होती, मात्र निर्बंधांबाबत कोणतीही शिथिलता न देण्याची भूमिका साताऱ्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट केली आहे। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नवे नियम लागू झालेले असतानाच पंढरपुरात मात्र भाविकांची गर्दी वाढतीच आहे। यामुळे कोरोना वाढण्याचा धोका आहे, पंढरपूरकरांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे, प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे। कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून औरंगाबादमधील पर्यटन स्थळं सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी व्यावसायिकांनी थेट पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र पाठवलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबादमधील पर्यटन स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करत हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय, यामुळे जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे। रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते। सांगलीतील मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झालेला आहे। या रुग्णालयात फक्त कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेता येणार आहे, त्यामुळे या रुग्णालयात सांगली आणि कर्नाटकसह इतर भागातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेता येणार आहे। औरंगाबादच्या नागरिकांना निर्बंधांचा विसर पडल्याचं दिसून आलेलं आहे। करमाडा येथील आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय। विनामास्क नागरिक दिसून आले आहेत, तर उस्मानपुरातील भाजी मंडईत व्यापाऱ्यांना मास्कचा विसर पडल्याचं दिसून आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवून त्यांना जीवाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे। मोठ्या संख्येनं यावेळी कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे जमावबंदीच्या नियमांचे 3-13 वाजलेत। भंडाऱ्यात कोरोनाचे 2 डोस घेतलेल्यांनाच न्यायालय परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जिल्ह्यात 187 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचं समजतंय, तर लस न घेतलेल्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत, मात्र चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच हे आदेश पायदळी तुडवण्यात आले। आदेशाच्या पहिल्याच दिवशी कार्यालयात नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली आहे।
50% क्षमतेने कोचिंग क्लासेस सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसचे संचालक संघटनेने मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। कोरोना काळात कोचिंग क्लासेस बंद राहिल्याने क्लासेस चालकांना आर्थिक फटका बसलाय। प्रशासनाने कोचिंग क्लासेसवर कारवाई केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा कोचिंग क्लासेस संघटनेने दिलाय। सोलापूरचा ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराज यात्रेला आजच्या धार्मिक विधीने सुरुवात झाली आहे। सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी शेटे यांच्या घरी सिद्धेश्वराच्या योगदंडाचे स्नान आणि केळवणाचा कार्यक्रम मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलाय। या यात्रेसाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले असून 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत ही यात्रा होणार आहे। एसटीच्या कृती समितीची बैठक संपली असून या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी 22 कर्मचारी संघटनांसोबत चर्चा केली आहे। या बैठकीत एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केलंय। एसटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याचं प्रशासन आणि राज्य शासनाने कर्मचारी संघटनांना सांगितलंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं आवाहन शासनाने केलंय। कामावर रुजू व्हा, एसटीला वेठीस धरू नका, असे जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवू असं आवाहनही करण्यात आलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या बैठकीनंतरही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। आम्हाला विलिनीकरण हवं, बाकी काही नाही, अशी ठाम भूमिका आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांनी घेतली आहे। या बैठकीचं आणि आमचं काहीही देणं घेणं नाही असं यावेळी आंदोलक म्हणाले। नेते काहीही आमिष दाखवत आहेत, त्यामुळे कृती समितीने पुढारपण घेऊ नये असंही यावेळी आंदोलक म्हणाले। सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीमधील आपली खतखत बोलून दाखवली होती। दरम्यान ते विधान मी ओघात केलं होतं, मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे असं स्पष्टीकरण आता त्यांनी दिलंय। मुंबईत घर घेण्याचं सर्वसामान्य माणसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण 2023 मध्ये म्हाडा परवडणाऱ्या 3015 घरांची लॉटरी काढणार आहे। सर्वसामान्यांना 25 लाखांमध्ये वनरूम किचन घर घेता येणार आहे। गोरेगाव परिसरात ही घरं असणार आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून याबद्दलची तयारी सुरू झाली आहे। मुंबईच्या उपनगरात म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी 1RK घरं उभारली जात आहेत। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन सुरू आहे। माथाडी कामगारांना डावलून कंत्राटी भरती सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। कंत्राटी कामगारांच्या भरत्या रद्द करण्याची मागणी आंदोलक कामगारांनी केली आहे। पीक विम्याची मागणी करत बीड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी 52 गावांमधून ठिय्या आंदोलन करत निदर्शनं केली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रशासकीय पातळीवर प्रतिसाद मिळत नाहीये, याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत निदर्शनं केली आहेत। यावेळी पीक विमा आमच्या हक्काचा 2020 आणि 2021चा पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत निदर्शनं करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि शिवप्रेमींवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भाजपनं रास्ता रोको आंदोलन केलंय। दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घडलेल्या घटनेचे पडसाद हे मिरजेतही उमटलेले आहेत। मिरजेच्या विधान चौकात मिरज शहर भाजपतर्फे काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। पंजाब काँग्रेस सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटनात्मक सुरक्षा व्यवस्था जबाबदारी टाळल्याचा जाहीर निषेधार्थ बोर्ड लावत निषेध व्यक्त करण्यात आलाय। नाशिकच्या जेल रोड परिसरात एक अजब घटना घडलेली आहे। एका चोरानं संपूर्ण ऐवज परत करत माफीनामा लिहिलाय। मला पैशांची गरज होती, पण चोरी केलेले पैसे मी घेतलेले नाहीयेत, सॉरी मला माफ करा असं या चोरानं त्याच्या माफीनाम्यात लिहिलंय। घराच्या छतावर त्यानं चोरीची बॅग आणि पत्र ठेवून तो निघून गेलाय। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता मानल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये एका तरुण कलाकार नग्न फोटोंचं प्रदर्शन भरवतो आणि कुणालाही न कळायच्या आत ते प्रदर्शन बंद करण्याचे आदेश दिले जातात। मुक्त कला दालन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये अक्षय माळी नावाचा 23 वर्षीय तरुणानं हे प्रदर्शन भरवलं होतं। विशेष म्हणजे या प्रदर्शनासाठी परवानगीही घेतली होती।
या सगळ्या प्रकारांना ते प्रदर्शन सुरू ठेवायचं की नाही यावर पुणे महापालिका काय निर्णय घेते हे याकडे लक्ष असेल। नाशिकमध्ये दिवसाढवळ्या तरुणीच्या अपहरणाची घटना घडलेली आहे। काकांसोबत पायी जाणाऱ्या तरुणीची छेड काढत तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये ही घटना घडली आहे। मुलीच्या काकांनी गुंडाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान मुलीने आरडाओरडा करताच पोलीस कर्मचारी मदतीसाठी धावून आले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला असून या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले। राजगुरुनगर नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे अमित कुमार टाकळकर यांनी कुटुंबियांसह आत्मदहनाचा इशारा दिलाय। खेड पोलिसांनी त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। नगर परिषदेकडे विविध कामांचा पाठपुरावा करूनही न्याय मिळत नव्हता, त्यामुळे टाकळकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। परभणीच्या पुयणी गावातील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून पत्नीचा गळा दाबून नंतर स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे। रंगनाथ हरिभाऊ शिंदे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांना 4 एकर जमीन आहे। त्यांची पालम पोलिसांनी दोन्ही शवविच्छेदनासाठी पाठवले असून डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे। अमरावतीच्या परतवाड्यात एका माथेफिरूने बस पळवून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। दोन दुचाकीस्वारांना आणि एका सायकलस्वाराला धडक देत पुढे एका झाडाला जाऊन ही बस आदळली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। परतवाडा बसस्थानक परिसरामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये हा माथेफिरू चढला आणि शहराच्या दिशेने भरधाव वेगाने तो बस चालवू लागला। दरम्यान नागरिकांनी या माथेफिरूला पकडलं असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। नंदुरबार आगारातून सुटलेल्या नंदुरबार शिरपूर या एसटी बसवर दोंडाईचा जवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे। या दगडफेकीत बसच्या मागची काच फुटली आहे। सुदैवाने कोणाला दुखापत झाली नसली तरी अचानकपणे दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगाबादच्या महापालिकेतील अग्निशमन दलाची नोकरी देण्याचं आमिष दाखवत एका महिलेने अनेकांना गंडा घातलाय। या महिलेकडे विविध अधिकाऱ्यांची बनावट शिक्के कागदपत्रे आढळून आलेली आहेत। सोनाली काळे नामेकर असं या महिलेचं नाव असून ती पैठण तालुक्यातील रहिवाशी आहे। या महिलेला अटक करण्यात आली असून महिलेसोबत असणाऱ्या आणखी 10 जणांना पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत। अहमदनगरच्या धोंडेवाडी येथील 133 घरांवर कारवाई करण्यात आलेली। 133 कुटुंबियांनी गायरान जमिनीवर पक्की घरं बांधली होती। त्याच कुटुंबाच्या विरोधात गावातील काही लोकांनी न्यायालयात धाव घेत 133 घरं जमीनदोस्त केली आहे। मात्र गावातील दोन गटांच्या भांडणांमुळे ही वेळ आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। शिरसाई माता मंदिरातील दागिने चोरणाऱ्या पती पत्नी आणि मेवणीला पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्रातील 20 ते 25 मंदिरांमधून चोरी केली आहे। मध्यरात्री शिरसाई मंदिरातील देवीच्या अंगावर दागिने आणि मंदिरातील इतर वस्तू चोरीला गेले होते। पोलिसांनी 14 तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे। अहमदनगरमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या नमश्री या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे शशिकांत शेलार यांच्या घरात 4 दिवसांपूर्वी गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता। यामध्ये एकूण 14 जण भाजले गेले होते। त्यांना लोणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यातील नमश्री या 9 वर्षांच्या चिमुकलीचा आज मृत्यू झालाय तर इतर जखमींवर सध्या उपचार सुरू आहे। भंडारा येथील करजखेडा जवळील पुलावर एका ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली आहे। या धडकेमध्ये धनंजय भालेराव गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता भंडारा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केलाय। धुळे शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। साचलेला कचरा त्याच ठिकाणी जाळत त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। कचरा जाळल्याच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला। पुढील काळात कर्मचाऱ्यांचे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीनं भाजपला आणि पालिका प्रशासनाला देण्यात आलाय।
जालन्यात रस्त्याचं बोगस कामकाज सुरू असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तीर्थपुरी ते शहागड या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सुरू होतं। हे बांधकाम तन्वी कन्स्ट्रक्शनच्या वतीनं चालू होतं। डांबरीकरण सुरू असताना मागून डांबरीकरण हातानं उखडून निघत असल्याचं समोर आलंय। या बोगस कामाची पोलखोल शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि पंचायत समिती सदस्यांनी केली आहे। उस्मानाबादच्या मेंढा येथे शेतकऱ्यांचा तब्बल 20 एकर ऊस जळून खाक झालेला आहे। महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा खास हिरावला गेलाय। मेंढा येथे शेतकरी महादेव माळी यांच्या ऊसाच्या शेतातून महावितरणच्या तारा गेल्यात, तर या तारांचा एकमेकांना घर्षण होऊन ठिणगी पडली। परिणामी माळी यांच्या ऊसाला आग लागली आणि शेतीतील एकूण 20 एकर ऊस जळून खाक झालाय। भिवंडी ते वाडा मनोर महामार्गावरील खड्डे श्रमदानातून भरण्यास लोकांनी सुरुवात केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरील रस्त्यांची प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरावस्था झालेली आहे। या महामार्गावर अनेक अपघात झाले, तरी देखील हा महामार्ग अद्याप झालेला नाहीये, म्हणून शेवटी ग्रामस्थांनी श्रमदानाचा मार्ग निवडलाय। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचं काम पूर्ण झालंय। भारतातील सर्वात मोठ्या मावळा या TBM संयंत्राच्या सहाय्यानं या बोगद्याचं काम पूर्ण झालंय। सर्व कठीण परिस्थितीवर मात करत या भव्य प्रकल्पाचं काम यशस्वी झालंय। कामाचा वेग जबरदस्त होता असं म्हणत संपूर्ण टीमचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय। कोविड नियम पाळून प्रकल्प पुढे जातोय ही इतिहास घडवणारी गोष्ट आहे असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या। अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झालाय। या पावसामुळे आंबा काजूचं नुकसान झालं असून सुपारीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताचं देखील या पावसात नुकसान झालंय। आता जगायचं तरी कसं असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलाय। शासनानं कोकणातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत। चंद्रपुरात पावसानं हजेरी लावली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाश नसल्यानं गारठ्यात वाढ झाली आहे। सध्या जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत असून सकाळी अचानक पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। जिल्ह्यासाठी हवामान विभागानं 10-11 जानेवारीला ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय। कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळं देहू देवस्थान सतर्क झालेलं आहे। देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात भाविकांची रेलचेल सुरू असते। याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आता रोजच संपूर्ण मंदिर परिसर सॅनिटाईज करत आहे। तसंच येणाऱ्या प्रत्येक भाविकांची मास्क त्यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आलंय। देशभरातील कंटेनमेंट भागातून प्रवास करताना चारचाकी वाहनांना द्यावी लागणारी फी ही रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं घेतलेला आहे। बहुतांश कंटेनमेंट हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय।